मंडळाची रेकॉर्ड ब्रेक बैठक ऐंशी महत्वाचे निर्णय नॉन क्रिमिनरची मर्यादा आठ वरून पंधरा लाख राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगोल पुढील आठवड्यात वाजण्याची शक्यता तत्पूर्वी आज महायुती सरकारच्या व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाची शेवटची बैठक आज संपन्न झाली या बैठकीत जवळपास ऐंशी निर्णय घेण्यात आले काही नव्याने महामंडळ स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली त्यामध्ये संत गोरोबा कुंभार महामंडळ व कोळी समाज महामंडळाचा प्रस्ताव मागवण्यात आल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली तसेच मंत्रिमंडळाची आजची बैठक रेकॉर्ड ब्रेक झाल्याचंही त्यांनी सांगितलं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्षकांचा विषय घेण्यात आला जो शिक्षण मंत्री सांगतील त्यासोबतच आजच्या कॅबिनेटमध्ये लेवा पाटील समाज महामंडळाला मंजुरी देण्यात आली पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र महामंडळासही कॅबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात आली तर ओबीसी नॉन क्रिमिलियरचा उत्पन्न टप्पा पंधरा लाखापर्यंत नेण्यात येतोय ने त्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला दरम्यान धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या ते प्रसिद्ध पत्रक रद्द करण्यात आल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली मात्र आजच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा विषय घेण्यात आला नव्हता अशी देखील माहिती पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली उद्योग भवनाला रतन टाटा यांचं नाव उद्योगपती रतन टाटा यांना जो उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आला होता तो यापुढे रतन टाटा यांच्या नावाने देण्यात येईल असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला तसेच मुंबई येथे जे उद्योग भवन बनत आहे त्यालाही रतन टाटा यांचं नाव देण्यात येणार आहे ठाणे रत्नागिरी आदी कामांसाठी सीएसआर मधून पाचशे कोटी रुपये त्यांनी दिले होते नवीन उद्योग भवन हे सातशे कोटींचं सा होत आहे याला नाव देऊन एक प्रकारे शासकीय श्रद्धांजली पाहण्यात आली मला शालेय जीवनापासून वाटायचं की रतन टाटा यांना भेटावं पण गेल्या वर्षी जो पुरस्कार जाहीर झाला त्याचं पत्र देण्यासाठी मी गेलो होतो असे उदय सामंत यांनी सांगितलं एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय पुढील प्रमाण महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियमात सुधारणा कायमस्वरूपी विना अनुदान तत्वावर नवीन समाजकार्य महाविद्यालय राज्यात तीन नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता राज्यातील अंगणवाडी केंद्रामध्ये पाळणाघरे सुरू करणार जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती उपसभापतींच्या निवडणुकीस मुदतवाढ मान्य बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रास अतिरिक्त निधी महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमात सुधारणा कुर्ल्यातील शासकीय जमीन डायलिसिस सेंटरसाठी शाहीर अमर शेख प्रबोधिनीला बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी प्रकल्प मराठवाड्यातील शाळांकरता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत निधी राज्यात आंतरराष्ट्रीय रोजगार व कौशल्य विकास कंपनी नाशिक रोड तुळजापूर वनी यवतमाळ इथं न्यायालय नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा शबरी महामंडळाच्या थक हमीची मर्यादा वाढवून शंभर कोटी देवळालीतील भूखंड नाशिक रोडच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ मदर्शांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ समृद्धी महामार्गात जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गास मान्यता कात्रज कोंडवा उड्डाणपुलास बाळासाहेब देवरस यांचं नाव राहता तालुक्यातील शेती महामंडळाची जागा क्रीडांगणासाठी शिंपी गवळी लाड वाणीवाणी लोहार नाथपंथीय समाजासाठी महामंडळे पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळे कराड तालुक्यातील उंडाळे योजनेच्या दुरुस्तीस मान्यता सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालयांची सुविधा आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद